राहुल गांधींवरील जे वादग्रस्त वक्तव्य होतं त्या वक्तव्यावर संजय गायकवाड माघार घेणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असतंय. कारण की राहुल गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागावी, चैत्यभूमी किंवा दीक्षाभूमीवर माफी मागितल्यास वक्तव्य मागे घेईन. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी हे विधान केलंय. आपल्या देशाची बदनामी करणं हे आपल्या नेत्याला शोभत नाही आणि म्हणून मी ते वक्तव्य केलं. आज मी दुसरी घोषणा करतो की ज्या बाबासाहेबांचा अपमान त्यांनी त्या ठिकाणी केला, संविधानाचा अपमान त्या ठिकाणी केला, संविधान बदलण्याची भाषा केली, त्यांनी एकतर चैत्यभूमीला मुंबईला जावं तिथे माथा टेकावा, दुसरं त्यांनी दीक्षाभूमीला जावं तिथे माथा टेकावा आणि बाबासाहेबांची जाहीरपणे माफी मागावी. मी माझी घोषणा त्या ठिकाणी मागे घेतो. जी मी त्यांना घोषणा केली होती की राहुल गांधींनी जे विधान केलं त्याच्या जो कोणी जीप छाटेल त्याला मी जे 11 लाख बक्षीस जाहीर केलं होतं ते विधान त्यांनी माफी मागितल्यानंतर मी मागे घेतो.